नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मित्रांनो, परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग गणेश या फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्या आपलं आचारसंहिता संपल्यानंतर किंवा नोव्हेंबर महिन्या लागल्यानंतर महापोर्टल यांनी एक्झामला आता सुरुवात केलेली आहे, तर बहुतेक करून एकदम असे फास्ट पद्धतीने ते एक्झाम कंडक्ट करत आहेत. मागील ह्या महिन्यामध्ये 2 ते 3 एक्झाम त्यांनी कंडक्ट केलेल्या आहेत किंवा त्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर ह्याच विषयावर आपण आज डिस्कस करणार आहोत की पोलीस भरती केव्हापर्यंत येऊ शकते आणि महापोर्टल कशा प्रकारे सध्या एक्झाम कंडक्ट करत आहे. तर बघा, आज एक नवीन न्यूज आली की शिक्षण मंडळाची जी लिपिकसाठी जागा निघल्या होत्या त्याची प्रवेशपत्र आज जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याची एक्झाम ही डिसेंबर महिन्याच्या 2 तारखेपासून चालू होत आहे. तर तेच आपण आज बघणार आहोत. तर शिक्षण मंडळाचे हॉल तिकीट आलेले आहे, त्याचबाबत पोलीस भरती केव्हा हा सर्वात मोठा प्रश्न महाराष्ट्रातील बहुतेक मित्रांनी मित्रांनी पडलेला आहे. तर अजून किती दिवस मिळतील पोलीस भरतीसाठी त्याचबाबत आपण आज डिस्कस करणार आहोत. चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर बघा मित्रांनो, ह्याच माहितीसाठी आपण सध्या आलेलो आहोत ई महापरीक्षा पोर्टल महाराष्ट्र शासन ह्या वेबसाईटवर, आणि इथेच आपल्याला सर्व माहिती बघायस दिसून मिळेल. तर सर्वात प्रथम मित्रांनो, ज्या 5 ते 6 एक्झाम पेंडिंग होत्या महापरीक्षा पोर्टलकडे, तर कुठल्या एक्झाम त्यांनी अगोदर घेतल्या, कुठले फॉर्म अगोदर भरले होते, ही सर्वच माहिती आपण बघणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आपल्याला कळून जाईल की पोलीस भरती केव्हापर्यंत येऊ शकते. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया की कुठल्या जाहिराती कधी आल्या होत्या. आता जाहिरात ह्या टॅबवर आपण सध्या आहोत. तर हे बघा मित्रांनो, जर आपण इथं बघितलं तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटची जाहिरात आली होती, तिची तलाठीची रिक्रुटमेंट ती कम्प्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर आली होती जाहिरात बघा ॲनिमल हजबंड्रीची, त्याला आपण पशुसंवर्धन विभाग म्हणतो, त्याची जाहिरात आली होती. त्याच्यानंतर आली होती जिल्हा परिषदेची. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र फायर सर्व्हिसची जाहिरात आली होती. नंतर आली होती महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सची. त्याच्यानंतर आली वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटची. अशा प्रकारच्या ह्या जाहिराती बघास मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर MIDCची जाहिरात आली होती. MIDC जाहिरात आल्यानंतर जी बारवी डॅम MIDC बारवी डॅमची जाहिरात आली होती. नंतर आली होती सर्वात महत्त्वाची जाहिरात म्हणजेच पोलीसची जाहिरात झाल्यानंतर आपण जर बघितलं तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यांची जाहिरात आली होती. आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण सर्वात अलीकडची जाहिरात जी होती ती बघितली तर महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फायर डिपार्टमेंट म्हणजे MIDCची दुसरी ॲड ती फायर डिपार्टमेंटसाठी. अशा प्रकारच्या जाहिराती आपल्याला बघायस मिळून आल्या होत्या. तर ह्या जाहिरातीच्या अनुषंगाने सर्वप्रथम जर बघितलं तर आपली ॲनिमल हजबंड्रीची एक्झाम होणं अत्यंत गरजेचं होतं, कारण ही सर्वात अगोदर फॉर्म भरून घेतलेली होती. त्याच्यानंतर आपली जिल्हा परिषदेची एक्झाम घेणं कंडक्ट करणं गरजेचं होतं. परंतु महापरीक्षा पोर्टल जे एक्झाम घेत आहेत, ज्या प्रकारे फॉर्म भरून घेतलेत त्याप्रमाणे एक्झाम सध्या होत नाही आहे. त्यांनी बघा आता ज्या एक्झाम कंडक्ट करणे बाकी होते त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी हे एक्झाम घेतलेले आहे. बघा वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचे हॉल तिकीट आलेले आहे, ह्याची एक्झाम सध्या चालू होणार आहे 25 आणि 26 नोव्हेंबरला. त्याच्यानंतर बघा हेल्थ सायन्सची एक्झाम कंडक्ट करून घेतलेले आहेत त्यांनी. त्याच्यानंतर फायर सर्व्हिसचेसुद्धा एक्झाम झालेले आहेत. त्याच्यानंतर बघितलं तर 12वी डॅमचेसुद्धा एक्झाम झालेले आहेत. तर मित्रांनो, आता जर बघितलं आपण आणि आजच एक नवीन प्रवेशपत्र जे आले ते आहे स्टेट बोर्डाची, याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे फॉर्म भरलेत त्याप्रमाणे एक्झाम कंडक्ट होत नाही आहे. नेमकं महापरीक्षा पोर्टल कोणत्या अनुषंगाने एक्झाम घेत आहे त्याच्याबाबत आपण डिस्कस करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण जर अभ्यास केला तर दिसून येतं आहे की ज्या जाहिरातीमध्ये किंवा ज्या पोस्टसाठी सर्वात कमी फॉर्म आलेले आहेत त्याचे एक्झाम आधी कंडक्ट करणे चालू आहे, की त्या 2-3 दिवसांमध्ये एक्झाम कंडक्ट होत आहेत. त्यामुळे महापरीक्षा पोर्टल सध्या ज्या जागा कमी होत्यात, ज्यांना फॉर्म कमी आले त्याचे एक्झाम कंडक्ट करत आहेत, तर सर्वात जास्त फॉर्म हे पोलीस भरतीचे आलेले आहेत. तर ह्या अनुषंगाने जर त्यांनी असाच ट्रेंड कायम ठेवला तर पोलीस भरती आपल्याला सर्वात शेवट होताना दिसून येईल, किंवा जिल्हा परिषद आणि पोलीस भरती ह्या दोघाला चांगले फॉर्म आलेले आहेत. तर एकदा जिल्हा परिषद होईल किंवा पोलीस भरती होऊ शकते, परंतु ते शेवट राहणार. त्याच्या अगोदर आपण जर बघितलं आता स्टेट बोर्डाचे प्रवेशपत्र आले, स्टेट बोर्डानंतर कुठल्या एक्झाम होऊ शकतात तेसुद्धा आपण बघणार आहोत. स्टेट बोर्डानंतर ज्या एक्झाम कंडक्ट करणं बाकी राहतील त्या राहतील पशुसंवर्धन विभागाची, त्याच्यानंतर राहील जिल्हा परिषदेची ॲड,
ह्या दोन जाहिराती, त्याच्यानंतर राहील पोलीस एक्झाम ही तिसरी, त्याच्यानंतर MIDC अशी चौथी, असे चार प्रकारचे पेपर घेणं अजून बाकी आहे. तर ह्या चारपैकी कुठली एक्झाम अगोदर होईल ते सध्या कोणीही सांगू शकत नाही, कारण महापरीक्षा पोर्टल आधी कुठल्याही प्रकारची सूचना देत नाही, डायरेक्टच ते प्रवेशपत्र जाहीर करत असतात. त्यामुळे आपण सध्या आता गाफील न राहता अभ्यासाकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे मित्रांनो, कारण एकदा का स्टेट बोर्डची एक्झाम पार पडली की कुठलं प्रवेशपत्र येईल हे कोणी सांगू शकत नाही आहे. त्यामुळे आपण सध्या तयार राहायचं आहे, कारण लेस कमी भरपूर असा कमी वेळ भेटतो. आता जर आपण बघितलं, आज प्रवेशपत्र आले स्टेट बोर्डाचे आणि एक्झाम होत आहेत 2 तारखेपासून, म्हणजे फक्त 10 दिवस मिळत आहेत. त्यामुळे आपण पोलीस भरतीचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी गाफील राहू नका, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि कधीसुद्धा जाहिरात येऊ शकते. स्टेट बोर्डाची एक्झाम एकदा झाली बहुतेक 2 ते 4 दिवस ती एक्झाम चालेल, लगेच प्रवेशपत्र 5 तारखेला परत प्रवेशपत्र येणार. त्याच्यामध्ये एक तर आपलं जिल्हा परिषद बघावस मिळेल किंवा पशुसंवर्धन विभाग बघावस मिळेल, पोलीस भरती बघावस मिळू शकते किंवा MIDC बघू शकते. ह्या चारपैकी कुठल्या तरी एकाचे प्रवेशपत्र 5 डिसेंबरला येणार. त्यामुळे आपण गाफील राहू नका आणि असं समजा की समोरचे प्रवेशपत्र हे पोलीस भरतीचेच आहे, त्या अनुषंगाने आपण तयारी करायची आहे. आणि एक अंदाज आहे मित्रांनो, यो कन्फर्म कोणीही सांगू शकत नाही, कारण जी महापोर्टल ही एक्झाम कंडक्ट करते ते सांगत नसल्यामुळे आपण फक्त अंदाज लावू शकतो. आणि हा अंदाज जर खरा ठरला तर निश्चित तुम्हाला मदत होईल, किंवा जर तुम्ही आतापासून तयारी केली आणि एक्झाम दुसरी जरी झाली तरी पोलीस भरतीची एक्झाम येत्या 1 महिन्यामध्ये आपल्याला दिसून येणार. त्यामुळे आतापासून अभ्यासाला लागा. आणि या अशा प्रकारची ही माहिती होती आज मित्रांनो, त्यामुळं तुम्हाला ही माहिती कशी वाटली निश्चित कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. तर गाफील न राहता अभ्यासाकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी नेहमी आपलं चॅनल बघत राहा. अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.